माननीय श्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या हस्ते पालघर पोलीस दलात 22 नवीन चारचाकी वाहनांचे हस्तांतर। जिल्हा नियोजन व विकास समितीकडून प्राप्त निधीतून पालघर पोलीस दलात दैनंदिन कामकाज करिता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता 22 नवीन चारचाकी वाहने, 1 सफारी, 7 एंटीगा कार व 14 बोलेरो जीप खरेदी करण्यात आले आहे। सदर वाहनांचे माननीय श्री रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमास माननीय श्री रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री पालघर जिल्हा माननीय श्री राजेंद्रजी गावित खासदार पालघर लोकसभा मतदारसंघ, श्री गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर, श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, श्री रवींद्र शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, श्री पंकज शिरसाट अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्री प्रशांत भामरे जिल्हा नियोजन अधिकारी पालघर, तसेच पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व अमलदार, तसेच जिल्ह्यातील नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, प्रतिनिधी जयशेख जवार।